दरम्यान खुद्द अमरावतीमध्ये कलम 144 लागू असतानाही काही जण विनाकारण घराबाहेर पडत असल्याचं पाहायला मिळालं. अशांना पोलिसांनी प्रसादही खावा लागतोय. गरज नसेल तर बाहेर पडू नका असं आवाहन पोलीस करतात. अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अमरावती शहरात आता केवळ रस्त्यावर पोलीस दिसतात. शहरातला चांदणी चौक, इतवारा आणि पठाण चौकात सर्वाधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अमरावतीच्या ग्रामीण भागात भाजपनं बंद पुकारलाय. ग्रामीण भागात शांतता आहे, परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी परतवाडा, अचलपूर, मोर्शी परिसरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतल्या इतवारा परिसराचा आढावा घेतला. इतवारा परिसराला छावणीचं स्वरूप आलंय. मला वाटतं जे मीटिंग झाली ते खासदारांना आणि आमदारांना आम्हाला माहिती नव्हती, पण आमचं जे कर्तव्य आहे जनतेसाठी आम्ही ते करत आहे. आमचे अकॉर्डिंगली जेवढेही दिवस लागेल अजून जर फोर्सची गरज पडली तर मी अजून पूर्ण महाराष्ट्रातली फोर्स जर आणायची गरज पडली तेही आम्ही आणू. पण असा वाटत नाही की आता एवढी फोर्सची गरज आमच्या अमरावतीला पडन. एक दोन दिवसात हा सिच्युएशन हँडल एकदम चांगल्या पद्धतीने होऊ शकते. राज्यातील काही भागात झालेल्या हिंसाचारानंतर पुण्यामध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले. त्यानुसार 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. 20 तारखेपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. मालेगाव दगडफेक प्रकरणी पोलिसांचं धरपकड सत्र सुरूच आहे. मालेगाव शहर आणि आयशानगर पोलिसात 5 गुन्हे दाखल करण्यात आले तर 41 आरोपींसह 1500 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात महत्वाचं म्हणजे नगरसेवकासह रजा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कडक कारवाईनंतर आता मालेगावचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी अप्रिय घटना घडल्यानं मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेत. मुंबईत पोलिसांनी ठिकठिकाणी रूट मार्च काढला. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय. मुंबईत जे मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च काढला. त्रिपुरातील अफवेनंतर अमरावतीसह काही जिल्ह्यात पडसाद उमटले असतानाच मुंबई पोलिसांना संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आलाय. विक्रोळी पार्क साईट परिसरात झालेल्या मार्चमध्ये पोलीस उपायुक्त आणि अप्पर उपायुक्त दर्जाचे अधिकारी सहभागी झाले होते. कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं, कोणी जातीय तेढ निर्माण करत असेल तर त्याची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. मंत्रालयाबाहेर आज एसटी महिला आंदोलकांनी जोरदार आंदोलन केलं. अंगावर रॉकेल उतरून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एसटी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. महिला कर्मचाऱ्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यानंतर या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील जव्हार बस आगारातील वाहक दीपक खोरगडे यांनी शनिवारी संध्याकाळी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर जव्हार कुटीर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवलं जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज कर्नाटक सीमेवर एसटीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चालकानं अज्ञाताविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाकडनं प्रयत्न करण्यात येतात. शनिवारी मिरज आगारातनं 2 एसटी गाड्या कर्नाटक सीमेपर्यंत सोडण्यात आल्या. नाशिकमध्ये कारला कट मारल्याच्या कारणावरनं बसच्या चालक वाहकाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सिटी बसनं कट मारल्याचं कारण कारमधल्या लोकांनी पुढे केलं आणि ही मारहाण केली. चालक वाहकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मारहाण करणाऱ्यात एक महिला आणि तरुणाचा समावेश आहे. मारहाण सीसीटीव्हीत चित्रित झाली.
नाशिक मुंबई महामार्गावर कसारा बायपास बंधाऱ्याजवळ कंटेनर चालकानं पुढच्या स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कंटेनर चालकानं घाबरून कंटेनरमधून उडी मारली. उडी मारताना त्याचा अंदाज चुकला आणि 40 फूट दरीत जाऊन तो पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पुण्यातील हडपसर 17.5 नळी इथं एका गोडाऊनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आगीची घटना घडली. अग्निशमन दलाकडनं आग आटोक्यात आली असून या घटनेत कोणी जखमी झालेलं नाही. दरम्यान आगीत साहित्याचं मात्र मोठं नुकसान झालं. भोसरी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळक्याला जेरबंद केलंय. सीतागण गार्डन कासारवाडी या परिसरात ही घटना घडली आहे. त्यांच्याकडनं कोयते, ब्लेड, लाकडी दांडके, स्क्रूड्रायव्हर, हातोडी, मिरची पूड हे साहित्य जप्त करण्यात आलंय. क्षयरोग नियंत्रणासाठी महानगरपालिका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. मुंबईत क्षयरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधासाठी पालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्न करतोय. याचाच एक भाग म्हणून उद्यापासून 25 नोव्हेंबरपर्यंत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीअंतर्गत साधारणपणे 17 लाख लोकांची तपासणी केली जाईल. 1947 मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतनं पद्मश्री परत करण्यासाठी अट ठेवली. 1947 कुठली लढाई झाली होती याचं योग्य उत्तर मिळाल्यास आपण पद्मश्री परत करू असं कंगनानं म्हटलंय. अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि त्यांच्या शिष्टमंडळानं पंचवटी पोलीस ठाण्यात निवेदन दिलं. कंगनानं देशासह स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्यानं तिच्या विरोधात कलम 153 अ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. आज 14 नोव्हेंबर अर्थात चाचा नेहरू यांचा वाढदिवस. चाचा नेहरूंचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुणे जिल्ह्याच्या वाघोली इथं कामगारांच्या मुलांच्या शाळेत हा बालदिन उत्साहात साजरा केला जातो. चिमुकल्यांनी आपल्यातील कलागुणांचं यावेळी सादरीकरणही केलं. बालदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेनं भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. स्वच्छ नवी मुंबईची संकल्पना मुलांच्या नजरेतनं त्यांनी चित्ररूपात मांडली. 2800 मुलांनी यात सहभाग घेतला. सुलेखनकार अच्युत पालव यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. झी मराठी वाहिनीनं मालिकांमध्ये शोजमध्ये काम करणाऱ्या बालकलाकारांसोबत चिल्ड्रन्स डे साजरा केलाय. विशेष म्हणजे येऊ कशी कशी मी नांदायला मालिकेच्या सेटवर हा बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी लिटिल चॅम्प्स स्पर्धक आणि घराघरात लाडाची झालेली परीनं हा चिल्ड्रन डे सेलिब्रेट केला. नाशिकच्या नांदगाव इथं 40व्या ज्युनियर राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी देशातील 25 विविध राज्यांमधील महिला आणि पुरुष असे 50 संघ 600 खेळाडू सहभागी झाले. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले. उद्या पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा होणार आहे. कोरोनापासून पंढरपुरात एकही वारी भरली नव्हती, त्यामुळे आता लवकर सावळ्या विठुरायाचं दर्शन व्हावं अशी आस वारकऱ्यांना आहे. कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय. पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर हे दरवर्षी फुलांची सजावट सेवा करत असतात. यंदा त्यांनी 5 टन फुलं सजावटीसाठी आणली आहेत. यामध्ये झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, जरबेरा यासारख्या विविध अशा फुलांचा वापर केला जातो. पिंपरी चिंचवडमध्ये आज सायकल प्रेमींसाठी खास सायकलथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेता सुनील शेट्टी, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि आयुक्त राजेश पाटील यांनी आपलं पुणे सायकलथॉनचं हिरवा झेंडा दाखवत सुरुवात केली. निगडीच्या भक्तिशक्ती चौकातनं सुरू झालेल्या या सायकलोथॉनची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांना.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द धरणाची पाणी पातळी वाढण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. गावातील शेतजमिनी गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटर पाण्याखाली आल्या आहेत. अंदाजे 200 हेक्टर शेतातील धान पिकाला याचा फटका बसलाय. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित बहुचर्चित पहिल्या मराठी झोंबी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. झोंबीवली हा चित्रपट 4 फेब्रुवारीला रिलीज होतोय. या सिनेमात ललित प्रभाकर, अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका असतील. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.